वाहतुकीच्या नियोजनासाठी औरंगाबाद पोलीस आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी जलद गतीने सोडवणं शक्य होणार आहे. काय आहे ही संकल्पना हे पोलीस उपायुक्त दिनेश कुमार कोल्हेंकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अमेय पाठक यांनी. सर्वसामान्यांचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे गुगल मॅप. कुठे ट्रॅफिक आहे का की कुठे खड्डे आहेत, रस्त्याहून जायला किती वेळ लागेल हे सगळं गुगल मॅप सांगतो. मात्र जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेले असाल तर आता चिंता करण्याची गरज नाही, कारण तुमच्या आधी औरंगाबाद वाहतूक पोलीस तिथं पोहोचणार आहेत. ही नवीन संकल्पना घेऊन औरंगाबाद वाहतूक पोलीस जे आहेत हे समोर आलेले आहेत. हायटेक यंत्रणांचा वापर वाहतूक विभागाकडून केला जातो आहे, यामध्ये गुगल मॅपचाही आधार घेतला जातो आहे. नेमका ते कसं हे आपण जाणून घेणार आहोत सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश कुमार कोल्हे सर यांच्याकडून. सर, काय सांगाल, कशी ही नेमकी संकल्पना आहे आणि कसं नागरिकांना याचा फायदा तुमच्याकडून होतो आहे? गुगल मॅप याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे. गुगल मॅप म्हणजे एक लाईव्ह ट्रॅफिकचं जी काही सिच्युएशन आहे ते आपल्याला कंटिन्युअसली डेस्कटॉपवरती मॉनिटर करता येईल आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिकची बाबत करंटची सिच्युएशन काय त्या पद्धतीनं आपल्याला वाहतुकीचं नियमन करता येईल. आपल्याला लक्षात येईल की लाईव्ह ट्रॅफिक जे आहे हे चार पद्धतीनं इथं कलर कोड दाखवलेले आहेत. ग्रीन असेल, थोडासा भगवा कलर असेल, रेड आणि एकदम ग्रेइश कलर. या चारही कलरमध्ये ग्रेइश कलर म्हणजे ट्रॅफिकचं कंजेशन आहे. तर आपण इथं ऑफिसमध्ये पूर्ण जालना रोड असेल, बायपास असेल, या ठिकाणी कुठल्या पद्धतीचं ट्रॅफिक त्या ठिकाणी सध्या आहे याचा आपण इथं लाईव्हली आपण बघू शकतो आणि त्याचा आधार घेऊन मग आपल्याकडे जी काही सिस्टीम आहेत, बीट मार्शल असतील किंवा ट्रॅफिक वॉर्डन्स असतील किंवा आपले पॉईंटवरचे कर्मचारी असतील, तर त्यांना आपण त्या ट्रॅफिक नियमनासाठी तात्काळ कंट्रोलवरून सूचना देतो आणि त्या ठिकाणचं वाहतूक क्लिअर करण्याबाबतची आपण लगेच सूचना देऊन ते क्लिअर कसं करता येईल लवकरात लवकर हे आपण गुगल मॅपच्या आधारे आपण करू शकतो. नक्कीच आपण बघतोय की नागरिकांच्या आधी पोलीस पोहोचणार आहेत, त्याचबरोबर दुसरीही इंटरसेप्टर नावाचे अत्याधुनिक वाहनं शहरामध्ये दाखल झालेले आहेत, ज्याच्यामुळं ड्रंक अँड ड्राईव्ह असो किंवा जास्त स्पीडमध्ये ड्रायव्हिंग असो या दोन्हीवरही आळा घालण्यात येणार आहे. सर, नेमकी कशी कुठे हे इंटरसेप्टर व्हेकल्स असतील आणि काय यांचं कार्य असणार आहे? इंटरसेप्टर व्हीकल्स माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडून आपल्याला दोन इंटरसेप्टर व्हीकल्स मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये अपघाताचं जे कारण आहे त्याच्यामध्ये बेसिकली ओव्हरस्पीड असेल किंवा दारू पिऊन वाहनं चालवणे असतील हेच कारणं मेजर असतात. तर त्याला आळा घालण्यासाठी आपल्याकडचे जे दोन व्हीकल्स आहेत त्याच्यामध्ये अत्याधुनिक यंत्र आहेत, स्पीड मीटर करण्याचे स्पीडोमीटर्स आणि ड्रंक अँड ड्राईव्हबाबतही मशीन्स ज्या आहेत त्याही आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर ह्या आपण दोन्ही व्हीकल्स जालना रोड असतील, बीड बायपास असेल, दौलताबादचा रोड असेल किंवा तिकडे नगरकडे जाणारा रोड, अल्टरनेट आपण त्या व्हीकल्स त्या ठिकाणी थांबून जे कोणी व्हायोलेशन करणार आहेत वाहनधारक अशा नियमांचं तर त्यांच्यावरती आपण कारवाई आपण सुरू केलेली आहे आणि ती कारवाई आता सतत चालू पण राहणार आहे. सर, शहरातील वाढती वाहतूक जी आहे ही पाहता नवीन अनेक संकल्पना ज्या आहेत या औरंगाबाद शहर पोलिसांकडून राबवण्यात येत आहेत, याच्यामध्ये नेमकं काय काय तुम्ही प्रयोग सध्या करत आहात किंवा येणाऱ्या काळामध्ये वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी काय काय गोष्टी तुमच्याकडून होणं अपेक्षित आहे सध्या? माननीय पोलीस आयुक्त सर, तसेच HQ मॅडम मीना मकवाना आणि खाटमोडे सर यांचं सतत मार्गदर्शन असते की ट्रॅफिक आपल्या शहरामध्ये रेग्युलेट कशी करता येईल, त्याच्या अनुषंगानं मग आपण 6 ते 8 हे जे पीक आवर्स आहेत ट्रॅफिकचे त्या दृष्टिकोनातून अमरप्रीत सिग्नल हा आपण बंद केलेला होता, ज्याच्यामुळे फक्त एकेरी वाहतूक चालू राहील आणि क्रांती चौकाकडे जाणारा जो काही ट्रॅफिक आहे तर त्यांना क्रांती चौकाखालून यू टर्न देण्यासाठी आपण तिथं मार्ग मोकळा केलेला आहे, जेणेकरून पीक आवर्सला त्या ठिकाणी ट्रॅफिक कंजेशन होणार नाही आणि शहरातील लाईफलाईन असलेला जालना रोड तो कंटिन्युअसली चालू राहील. हां, तर त्याच पद्धतीनं आपण सिग्नल सिस्टीम जे आहेत बऱ्याच ठिकाणी आपण थोडासा त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत, मुकुंदवाडी असेल, आकाशवाणी असेल किंवा यस क्लब आणि बाबा या ठिकाणी पीक आवर्सला ट्रॅफिक स्मूथली फ्लो होण्यासाठी आपण त्या त्या ठिकाणी टायमिंग वाढवलेलं आहे आणि ट्रॅफिक कुठेही विना अडथळा कशी त्या ठिकाणी वाहनं जातील याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत त्या ठिकाणी. ई चलन असो, स्पीडगन्स असो किंवा मग आता गुगलचा घेतलेला हा आधार, एकूणच जर बघितला तर औरंगाबाद वाहतूक पोलीस दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा वापर करून कुठे ना कुठेतरी नागरिकांच्या समस्या आणखी सोपे करताना दिसत आहेत. कॅमेरामन महेश पवारसह अमेय पाठक, AM News, औरंगाबाद.